आणि आता पुढची बातमी नाशिक मधून आहे। हनी ट्रॅपच्या माध्यमातून आयएसआय एजंट तयार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचं समोर आलं। पाकिस्तान नाशिक मध्ये आयएसआय एजंट तयार करते आहे। पोलीस तपासात ही धक्कादायक बाब पुढे आली आहे। पोलीस तपासातला हा धक्कादायक प्रकार भारतीय लष्करासह नाशिक पोलिसांनी यानंतर पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला। भारतीय लष्कराच्या दोन महत्त्वाच्या ठिकाणी हेरगिरीच्या घटना घडल्या। सोशल मीडियावर अनोळखी महिलेसोबत बोलताना सावध रहा। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आवाहन यानंतर केलेलं आहे। माझी याच्यामध्ये सर्व नागरिकांशी विशेष करून नाशिककरांशी विनंती आहे की त्यांनी त्यांचे मुलांवर लक्ष ठेवावे आणि कोणीही हनी ट्रॅप मध्ये बळी पडता कामा नये याच्याकडे लक्ष द्यावं। जर कोणीही अनोळखी महिला कुठलाही व्यक्तीशी चॅट करत असेल तर त्याला हनी ट्रॅपच समजण्यात यावं, कारण की असा प्रकार नॉर्मल रित्या घडत नाही।